पारंपरिक स्वरूपात कायमच भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबापेठ विधानसभा मतदारसंघात उमेदवारीचा मुहूर्त कोण साधणार याची उत्सुकता होती. आता भाजपने महापौर मुक्ता टिळक यांचं नाव मंगळवारी जाहीर केलं, तर काँग्रेसकडून महापालिकेतील गटनेते अरविंद शिंदे यांचं नाव जाहीर करण्यात आलं, तर काँग्रेसचे दुसरे इच्छुक उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ही संधी नाकारण्यात आली, त्यामुळे ते अपक्ष म्हणून रिंगणात उतरणार आहेत. काँग्रेसचे इच्छुक असणारे रवींद्र धंगेकर यांना संधी नाकारण्यात आल्यामुळे ते अपक्ष आणि अन्य कोणा पक्षाकडून रिंगणात येणार का असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला होता. मात्र आता स्वतः धंगेकर यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याचं सांगत अपक्ष उमेदवार म्हणून ते विधानसभेच्या निवडणुकीला कसब्यातून सामोरे जाणार आहेत. मी काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली होती. सन्माननीय पृथ्वीराज बाबा असतील, अशोकरावजी चव्हाण असतील, विश्वजीतजी कदम असतील आणि महाराष्ट्रातले सर्व बाळासाहेब थोरात असतील, विद्यार्थी चे सगळे पदाधिकारी आणि सत्यजित तांबे या सगळ्यांना मी भेटलो आणि त्यांना सांगितलं की मला कसबा विधानसभेसाठी तुम्ही मला उमेदवारी द्या. पण परंतु त्यांचा काय निर्णय झाला हा मला माहीत नाही, परंतु त्यांनी माझी उमेदवारी रद्द केली आणि अरविंदजी शिंदे यांना त्यांनी उमेदवारी जाहीर केली. पण मी सातत्यानं 30 वर्ष ह्या पुण्यनगरीमध्ये काम करतो आहे आणि 2 वेळा मी विधानसभेची निवडणूक ह्या मतदारसंघात लढवली आणि मी सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतर कार्यकर्ते म्हणले आपल्याला निवडणूक लढवावी लागेल, कारण कसब्याचा उमेदवार कसब्यासाठी तुम्हालाच लोकांनी चॉईस केलं, म्हणजे तुम्हीच आमची सेवा करू शकता आणि तुम्ही निवडून येऊ शकता. म्हणून सगळ्या कार्यकर्त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि ह्या निर्णयासाठी मी आता अपक्ष निवडणूक लढवतो आहे. 4 तारखेला गुरुवारी फॉर्म भरणार आहे आणि कुठल्याही पक्षामध्ये न जाता सर्व समावेशक असा निर्णय घेतला आहे आणि सर्व समाजाला घेऊन मी ही निवडणूक लढवणार आहे. आणि मला खात्री आहे की कसबा विधानसभेमधली जी लोकं आहेत ही सर्व जाती धर्माची आहेत आणि ही सगळी माझ्यावर पूर्वीपासून प्रेम करतात, कारण माझ्या तीस वर्षाच्या राजवटीमध्ये मला त्यांनी इतक्या प्रमाणात त्यांनी मला प्रचंड बहुमताने 5 वेळा महानगरपालिकेत पाठवलेलं आहे आणि विधानसभेला निसटता माझा पराभव झालेला आहे. तर तो पराभव भरून काढण्यासाठी मी काँग्रेस पक्षामध्ये गेलो होतो, पण काँग्रेस पक्षामध्ये मी काही कशात कमी पडलो हे मला कळलं नाही. पण जनतेच्या न्यायालयामध्ये मला जनता न्याय देईल असं मला पूर्णपणे वाटतं आणि माझा निर्णय पक्का झालेला आहे. मी ही निवडणूक जिंकल्याशिवाय राहणार नाही. रवींद्र धंगेकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ.